फायदेही देऊन त्या संस्थेचा निर्माण करायला आणि आम्हालाही तेच देऊन केला या व्यवस्थेच्या विरोधात लढायचं आहे. त्यामुळे माझ्या मम्मीला दोन्ही भावांना आणि सर्व कुटुंबियांना एवढं सांगतो की त्यांचं राहिलेलं कार्य आपण पूर्ण करून त्यांना खरी श्रद्धांजली देऊया. रडत बसण्याने माझा बाप परत येणार नाही आहे. त्याच्यामुळे आता आम्हाला पुढे काय करता येईल आणि ह्या व्यवस्थेच्या विरोधात कसं लढता येईल हे पाहून सर्वांनी ते मार्गक्रमण करावं एवढं सांगतो आणि त्यांना ही श्रद्धांजली देतो. कसा आणि आमचा या चळवळीचा फार मोठा लांबचा पल्ला टप्पा आम्ही सगळे सोबत राहिलेलो आहेत. आता डॉक्टर साहेबांनी बोलल्याप्रमाणे मरणाने सगळ्या गोष्टी संपत नाही तर काही गोष्टी उरतात. तुकाराम महाराजाचं एक प्रमाण आहे, तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. जी माणसं खरं तर योगायोगाने त्यांचं नावही उत्तम आहे आणि त्यांनी जे काम केलं ती उत्तम कीर्ती उरणार आहे. खरं तर मृत्यूचं दुःख माणसाला फार नसतं पण ते एकदम म्हाताऱ्या स्टेजवर गेल्यानंतर सगळ्यांना असं वाटतं की आता मृत्यू आला तरी चालेल. पण असं अकाली निधन यावं हे कुणालाही मान्य नाही. म्हणून एक इमानदारीचं प्रतीक एका कास्ट बेस्ड प्रतीक नाही ते. या देशातल्या 6,000 जातीतल्या लोकांचं प्रतिनिधित्व वैचारिक प्रतिनिधित्व इमानदारीनं त्यांनी केलेलं आहे. माणूस हा केंद्रबिंदू त्यांच्या या विचाराच्या चळवळीत राहिलेला आहे. वेगवेगळ्या जातसमूहाचे माणसं त्यांच्या सोबत आणि ते सर्वांच्या सोबत असे आदरणीय राठोड साहेब आज आपल्यात नाहीत. शरीराने दिली ते आपल्यापासून गेले असले तरी त्यांच्या स्मृती त्यांच्या आठवणी आपल्यामध्ये आहेत. त्यांनी जे काम सुरू केलेलं आहे त्यांचा जो लढा आहे या देशातल्या बहुजनांच्या मुक्तीचं आंदोलन आहे. खरं तर या देशातल्या बहुजनाच्या स्वातंत्र्याची चळवळ आज ही जिवंत आहे. चळवळ आपण करतोय स्वातंत्र्याची म्हणून ते ह्या स्वातंत्र्य संग्रामातले एक योद्धे आहेत, एक सैनिक आहेत, एक सेनानी आहेत. आणि दुःख या सगळ्या गोष्टीचं आहे की हे एक योद्धे एक नेतृत्व एक लढावया व्यक्तिमत्व आपल्यात आत नाहीत. म्हणून त्यांना बामसाहेब भारत मुक्ती मोर्चा आणि तत्सम सगळ्या विंगच्या महाराष्ट्र आणि देशातल्या सगळ्या विंगच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सर्व श्रद्धांजली अर्पण करत आहोत.